महाराजांचा पुतळा उडून हे मी आज सकाळपासून माझ्या दौऱ्यात आहे. मला याच्याबद्दल अनुभव करायची माहिती तुम्ही सांगितल्यावरच मला कळलं, कारण मी देखील त्या कार्यक्रमात होतो. पूर्णाकृती पुतळा तिथं उभा केलेला होता. शेवटी पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, शासनाचे कुणी मंत्री असू किंवा कुणी खासदार असू, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, हे काम कुणाचं आहे, त्या डिपार्टमेंटचं आहे. ज्या डिपार्टमेंटनी आता ही इमारत कुणी बांधली, PWD, ते काम कुणी केलं. कधी कामं कॉर्पोरेशन करत असतं, कधी काम नगरपालिका करत असतं, कधी काम शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट करत असतात, कधी काम PMRDA करत असतं, MMRDA करत असतं, सिडको करत असतं, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या एजन्सीज आहेत. हे जर घडलेलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यामध्ये कुणी ते काम घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये कोण स्ट्रक्चर जे कोणी डिझाईन केलं, त्याच्यात नेहमी समुद्राच्या कडेला कुठलंही काम करायचं असेल तर तिथं वाऱ्याचा वेग किती आहे, वेग लक्षामध्ये घेता तिथं फाउंडेशन कसं असलं पाहिजे. ते फाउंडेशन झाल्यानंतर जर एखादा महापुरुषांचा पुतळा उभा करायचा असेल तर तो पुतळा कशा पद्धतीचा असला पाहिजे, हे सगळं बारीक सारीक गोष्टी पाहाव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये कोण जर दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केलीच जाईल, कारण असं छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, आपल्या सगळ्यांचं दैवत आहे.